नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत लाईव्हच्या बीइंग भुक्कडच्या नवीन एपिसोडमध्ये. बरं, मार्च महिना सुरू झालेला आहे आणि मार्च महिना म्हटलं की होळी आली आणि होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. त्याच करता आज मी तुम्हाला घेऊन आली आहे दादरमधल्या खास मराठी मेजवानीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव आहे आस्वाद, आणि जिथे आपण आस्वाद घेणार आहोत पुरणपोळीचा, पण एका वेगळ्या अवतारात. ते काय आहे त्यासाठी चला माझ्याबरोबर. आपण आलेलो आहोत आस्वाद रेस्टॉरंटमध्ये आणि मी सांगितल्याप्रमाणे आता आपण टेस्ट करणार आहोत गरमागरम पुरणपोळी. पुरणपोळी आणि दूध, व्हॉट अ कॉम्बिनेशन. अप्रतिम. आय नो, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला आस्वादमध्ये पुरणपोळीचा एक वेगळा अवतार दाखवणार आहे. डोंट वरी, इट्स कमिंग. ते आहे पुरणपोळी आईस्क्रीम. आपण टेस्ट केली पुरणपोळी, ऑथेंटिक पुरणपोळी विथ दूध, बट जे मी सांगत होते ते हे आहे. दिस इज पुरणपोळी आईस्क्रीम आणि बघायला खूपच खूपच भारी दिसतं. हे आहे पुरण आणि दिस इज अ स्कूप. याबद्दल आपण अजून जाणून घेऊया की नेमकं हे कसं सुचलं आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे. मला सांगा की ही आयडिया कशी सुचली पुरणपोळी आईस्क्रीम. हॅलो, ॲक्च्युली आमच्या हॉटेलचे जे ओनर आहेत मिस्टर सूर्यकांत सर जोशी, तर त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आम्ही बेसिकली, आमचा मेन मोटिव आहे की आपल्या महाराष्ट्रीयन डिशेस प्रमोट करायचा. तर पुरणपोळी एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन डिश आहे, पण आजकालच्या जनरेशन्सना त्याच्या मागचं माहिती नाही आहे आणि ते प्रत्येकाला आपण सिम्पल वेनी दिलं तर त्यांना ते आवडत नाही. म्हणून आमच्या सरांनी विचार केला की आपण त्याच्यामध्ये काहीतरी एक व्हेरिएशन करू, त्याला काहीतरी नवीन रीत्या प्रेझेंट करू, जेणेकरून ती खूप फेमस होईल आणि आवडीने खाल्लीही जाईल. तर आईस्ट अशी प्रोडक्ट, अशी कंपनी आहे की जे आईस्क्रीम्स बनवते, त्यांचे ओनर आहेत चाफीकर म्हणून. तर आमच्या सरांनी त्यांच्यासोबत डिस्कशन केलं, खूप त्यांनी त्याच्यामागे फाउंडेशन म्हणजे खूप संशोधन केल्यानंतर एक 3-4-5 वेळा त्यांनी ती रेसिपी हे केली आणि 5-6 वेळा केल्यानंतर त्यांना हे फायनल प्रोडक्ट जेव्हा आवडलं तेव्हा त्यांनी ही सुरू केली. आता 3 वर्ष झाली ते आम्ही सुरू केलं आणि खूप पॉप्युलर आहे प्रत्येक एजमध्ये, म्हणजे इवन जे ओल्ड जनरेशनची जी लोकं आहेत त्यांनाही आवडतं आणि त्यांनी पण कधी विचार केला नव्हता की ही डिश अशी प्रेझेंट होईल. तर ते त्यामागचा हा कन्सेप्ट होता. आणि तुम्ही बघितलात हे जे आईस्क्रीम आहे ते जे बेस बनवलं आहे तो पुरणपोळीपासूनच बनवला आहे आणि जे पुरण आहे ते आम्ही हलका डायल्यूट केलं. स्कूप आहे ते पूर्ण पुरणपोळीच आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघाल तर क्रश पुरणपोळी आहे, खाऊन बघा तुम्ही. पुरणपोळी खाल्ल्याचाच फील येईल तुम्हाला. आणि जो सॉस बनवलाय म्हणजे ते पुरण आहे त्याला आम्ही थोडा डायल्यूट केलं. सो बेसिकली हे पुरणपोळीच आहे, हे पुरणाचंच बनवलेलं आहे. सो आपण हे त्याच्यात ऍड करू शकतो. सो हे थोडस ऍड करूया अँड लेट्स टेस्ट इट. जायफळची टेस्ट पण येते. हो, ॲक्च्युली त्याच्यामध्ये पूर्ण जे आपण पूर्णामध्ये वापरतो बनवताना जायफळ, वेलची पावडर वगैरे, तेच सगळं बनवलेलं आहे आणि फक्त त्याला थोडं डायल्यूट केलं आहे खसखस वगैरे घालून, ते सॉसच्या कन्सिस्टन्सीमध्ये ते केलेलं आहे. सुपर्ब. सो तुम्ही जर आईस्क्रीमचे फॅन असाल आणि पुरणपोळी तुमचा जीवकी प्राण असेल तो तुम्ही ही डिश नक्कीच ट्राय करायला पाहिजे. एक खूप वेगळी डिश आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने ह्यावर मस्त असं पुरण टाकून, जसं आपण पुरणपोळीवर तूप टाकतो तशा पद्धतीने
आय थिंक या होळीला दादरच्या असोत रेस्टॉरंटमध्ये यू मस्ट ट्राय दिस पुरणपोळी आईस्क्रीम, कारण ही ॲब्सोल्युटली वर्थ आहे. तुम्हाला असे काही डिशेसबद्दल माहिती असेल तर आम्हाला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत.com. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह आणि आकाश जाधवसह रुपाली शिंदे लोकमत.com.